रोल हा भाई विचार. विषय असा आहे तर त्या दिवशी जी घटना घडली होती ती अत्यंत निगृणपणे त्या शिवसैनिकाची हत्या झाली होती आणि त्याच्यामुळं ही लोक सगळी रस्त्यावर आली होती. रस्त्यावर आल्याशिवाय खरं म्हणजे प्रशासन तिथपर्यंत येतच नाही आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी जी हत्या झाली होती त्या संदर्भात तिथले नागरिक, तिथली शिवसेना आणि सगळी लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आली होती. त्याच्या पाठीमागं हेतू हाच का दोन लोक मृत्युमुखी पडलेले असताना त्या ठिकाणी तोपर्यंत कोणीच आलं नव्हतं. रस्ता रोको केल्यानंतर त्या ठिकाणी SPN प्रशासन आलं. अशी अवस्था जर असेल तर लोकाला रस्त्यावर आल्याशिवाय त्यांना न्याय भेटणारच नाही आणि त्याच्यामुळे ही लोक रस्त्यावर आली होती. जर त्या संदर्भात त्यांनी केसेस दाखल केल्या असतं असं असेल तर निश्चित आम्ही पाहू. कारण आज जर तुम्ही पाहिलं तर आमच्यावर सगळे कलम लावतील परंतु त्यांच्यावर SP ऑफिस करूनसुद्धा जे 333 कलम लावण्यात आलं होतं ते कसं काय रद्द केलं मला समजत नाही. आणि त्याच्यामुळं पहिले ते 333 कलम तिथं लावा आणि त्याच्यानंतर आमच्यावर कोणतेही कलम लावा. पोलीस जर अटक करण्यासाठी आले कार्यकर्त्यांना वगैरे तर काय तुमचं हे राहील? निश्चित अटक होऊ ना. त्यांनी अटक करावं आम्हाला, अटक होऊ आम्ही, काय विषय नाही. हो आम्ही न्यायालयाच्या बरोबर न्यायाच्या बरोबर जाणार आहोत. आम्ही न्यायालयामध्ये मागू न्याय.